हॅलो स्टुडंट्स, मी अशोक गदादे तुमच्यासाठी परत घेऊन आलेलो आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 सेकंड इयर डी फार्मच्या चॅप्टर नंबर 1 मधला पुढचा पार्ट. हे लेक्चर चौथा आहे आणि बेसिक केमिस्ट्री ही फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 म्हणजे पी सी टूसाठी फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जर बेसिक केमिस्ट्रीचा जर अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्हाला पुढचे सर्व चॅप्टरमधले केमिस्ट्री ही कळणार आहे. या इंट्रोडक्शन म्हणजे बेसिक केमिस्ट्रीचा हा चौथा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नंबर 3 आपण पाहिलं होतं अल्केन, अल्कीन आणि अल्कायन. या आता चौथ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन. आमच्या पॉईंट सिस्टम GSPS या चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि लाईकही केलेले, त्यांचे मी आभार मानतो. ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल आत्तापर्यंत त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. हॅलो फ्रेंड्स, आपण पाहतोय क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड अकॉर्डिंग टू फंक्शनल ग्रुप आणि त्यामधला पहिला पार्ट जो आहे त्या व्हिडिओमधला लेक्चर नंबर 3 व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आपण 3 गोष्टी पाहिल्या होत्या, अल्केन, अल्कीन आणि अल्कायन. या 3 गोष्टी पाहिल्या होत्या. आपण आता चौथा अल्कोहोल, त्याआधी मला थोडीशी दुरुस्ती सांगायची. लास्ट जो व्हिडिओ होता त्याच्या एकदम शेवटी मी तुम्हाला ब्युटीनचं उदाहरण दिलं होतं. ब्युटीन इथे एक काढले, 4 ब्युटीन्स काढले होते आणि त्या ब्युटीनचेच परत मी पेंटिन करताना या ठिकाणी मिथाईल जोडला. असे प्रत्येक याला एक्झाम्पलला, ॲक्च्युली मी इथे मिथाईल जोडताना याच्यातला एक हायड्रोजन काढून इथे खूप जोडणं करायला पाहिजे होता. तर ते सर्वांनी दुरुस्ती करून घ्या. आपल्या याच्यात तुम्ही लास्ट स्क्रीनशॉट मारलेला आहे, त्यामध्ये ब्युटीनचे डायरेक्ट 4 एक्झाम्पल फळवून दिले होते. त्याला प्रत्येक ठिकाणी मला पेंटिन दाखवायचं होतं. तर त्या ठिकाणी मी एका बाजूला मिथाईल जोडले होते. त्या ठिकाणी जे जे काही ठिकाणी CH2 असेल तर CH करा, CH असेल तर एक हायड्रोजन त्या ठिकाणचा कमी करून घ्या. हे लास्ट व्हिडिओमधला शेवटचा पॉईंट होता की पेंटिन, 1 पेंटिन, 2 पेंटिन, 1 हे तुम्हाला एक्सप्लेन करत असताना सांगताना ही मिस्टेक झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणचा एक हायड्रोजन 2 कमी करा. पेंटिनमधला ब्युटीनचं पेंटिन केलं होतं तर त्या ठिकाणी एक हायड्रोजन कमी करायला पाहिजे. आपण आता येऊ चौथा पॉईंट. आपण पहिला अल्केन पाहिलेला आहे, दुसरं पाहिलेलं आहे अल्कीन ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि तिसरा आपण पाहिलेलं आहे अल्काइन ज्यामध्ये 2 कार्बनच्या मध्ये 3 बॉन्ड्स आहेत. आता आपण चौथा ग्रुप आहे तो पाहणार आहे, तो म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल कशाला म्हणायचं तर त्याचा फॉर्म्युला आहे ROH. आर म्हणजे तुमचा आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड, जे हायड्रोकार्बन्सचे आहेत. हा ग्रुप जो आहे तो कार्बनचा ग्रुप असतो. तुमच्या कार्बन आर जे चेंज होतो, 1 कार्बन असू शकतो, 2 कार्बन असू शकतो, 3 कार्बन असू शकतो. तर या आरमध्ये तुमच्या ज्या आहे हा फॉर्म्युला आहे तुमचा ROH. आणि मग त्याची सफिक्स कसा असणार आहे, तर ज्या जो काही पॅरेंट ड्रग असेल, पॅरेंट ड्रग म्हणजे अल्केन तुमचा कोणता आहे. आता आपण पाहू पॅरेंट ड्रग पाहिलेले, हायड्रोकार्बन्स पाहिलेले सर्व. तर यामध्ये आपण पाहूया CH4 म्हणजे मिथेन आहे. त्यानंतर तुमचा C2H6 हे आपण कसं लिहिलेलं होते, CH3 CH3 हे म्हणजे हे C2H6 हे आहे इथेन. त्यानंतर आपण CH3 CH2 आणि CH3 म्हणजे प्रोपेन. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलेले आहेत. हे पॅरेंट ने ड्रग आहेत, पॅरेंट नेम येतं. नंतर आपण पाहिला होता CH3 CH2 CH2 CH3 म्हणजे ब्युटेन. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे पॅरेंट ड्रग आहे हा झाला तुमचा ROH, म्हणजे याला OH लागणार आहे. आता या ठिकाणी मी येतो, इथं दिसतंय सर, तर CH4 मधला एक हायड्रोजन गेला CH3 आणि त्या हायड्रोजन रिप्लेस होऊन, एक हायड्रोजन रिप्लेस होऊन त्या ठिकाणी OH आला CH3OH. पण हा कोणता पॅरेंट पासून आलेला आहे, हा आलेला आहे मिथेन पासून. तुमचा मिथेन हे नाव आहे. या मिथेन मधला या ठिकाणी सब काय लिहिलेलं आहे बघा, ई फ्रॉम पॅरेंट नेम, म्हणजे पॅरेंट नेम मधल्या शेवटी असलेला ई, मिथेन मधला ई जो आहे हा रिप्लेस होऊन त्या ठिकाणी इथेन, ईच्या जागेवर OH पडतो. आता मी वरचं या ठिकाणी पुसतोय तुम्हाला नाव व्यवस्थित देण्यासाठी. याचं नाव काय होतं, मिथेन हे नाव होतं, बरोबर. तर या मिथेन मधला हा ई जाणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला देणं, नाव देण्यासाठी. या ठिकाणी येणार आहे
OL काय होणार आहे मिथेन मधला ई गेलाय आणि मिथेनॉल स्पेलिंग मिस्टेक होणार नाही या पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमची कधीही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही मिथेन मधला ई गेलेला आहे आणि त्या ठिकाणी OL आलेलं आहे आपण याच्यापासून हा दुसरा जो आहे इथेन याच्यापासून आपण काय तयार होतो बघू CH3 आणि या CH3 जो आहे यातला एक हायड्रोजन गेल्यामुळे CH2 राहते CH3 एक हायड्रोजन गेला हायड्रोजनची जागा रिप्लेस कोण झाला OH झाला हे कुणापासून आलेलं आहे इथेन पासून आलंय पॅरेंट कोणता पॅरेंट कोणता होता त्याच्यामध्ये पॅरेंट नेम होतं इथेन पॅरेंट नेम होतं इथेन आणि या इथेन मधला काय रिप्लेस होणार आहे ई फ्रॉम पॅरेंट नेम ई जातोय आणि काय येतोय OL तयार काय झालं इथेनॉल अशा पद्धतीने तुमचे अल्कोहोलचे नाव तयार होतात हे नाव कसे तयार होतात मिथेन पासून मिथेनॉल मी हे फक्त हायड्रोजन रिप्लेस होऊन OH आला मिथेनॉल झाला तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले पाहू आपण CH3 CH2 आणि या ठिकाणी CH3 आहे यातला एक हायड्रोजन जाणार आहे म्हणून CH2 OH हे आता पुसून टाकू हे काय होतं हे होतं प्रोपेन प्रोपेन पासून तयार झालंय प्रोपेन पासून झालंय परंतु आपल्याला OH एक हायड्रोजन जाऊन OH आलाय म्हणून काय होणार आहे ई जाणार आहे आणि त्या जागेवर लागणार आहे OL तयार झालं प्रोपेनॉल काहीही अवघड नाहीये नावं जे आहेत तुम्हाला वाटत असेल केमिस्ट्रीमध्ये विचित्र विचित्र नावं एकदम सोपं आहे लक्षात ठेवायचं चौथा जो आहे या ठिकाणी ब्युटेन होता ब्युटेन होता म्हणजे काय होतं CH3 होता CH2 होता CH2 होता आणि पुढे CH3 होता परंतु आपल्याला काय करायचं आहे CH3 मधला एक बॉन्ड गेले हायड्रोजन गेलेला आहे CH2 आणि त्या हायड्रोजनच्या जागेवर आलेलं आहे OH आणि मग या ठिकाणी तुमचं कशापासून आलाय ब्युटेन ब्युटेन पासून आलाय परंतु काय करायचं आपल्याला ई गेला आणि त्या जागेवर OL अशा पद्धतीने हे मिथेनॉल इथेनॉल प्रोपेनॉल याची स्ट्रक्चर तुम्हाला करता येतील त्याच्या पुढे पेंटेनॉल हेक्सॅनॉल अशा पद्धतीने हा तुम्हाला अल्कोहोल लक्षात ठेवायचा आहे स्क्रीनशॉट मारून घ्या आता आपण अल्कोहोल पाहिले आता नेक्स्ट पॉइंट पाहू आपण पाचवा जो म्हणजे अल्डिहाइड अल्डिहाइड नाव आहे त्याचा फॉर्म्युला आहे RCHO आणि सफिक्स काय ते होणार आहे जे पॅरेंट नेम आहे पॅरेंट नेम म्हणजे बघा आता तुम्हाला दाखवलं अल्कोहोलमध्ये मिथेन इथेन प्रोपेन जे काही पॅरेंट नेम येत असेल त्या कार्बननुसार त्या पॅरेंट नेमच्या ईला रिप्लेस होऊन AL जातो मग असे काय होतं अल्कोहोलमध्ये OL अल्डिहाइडमध्ये AL आता या ठिकाणी थोडस मी पॅरेंट नेम म्हणून मग असे शिकवलं आता मी डायरेक्ट R मध्ये काय टाकू शकतो आता आर आतापर्यंत आर मध्ये फक्त एच टाकता येत नव्हता कारण त्या ठिकाणी ऑलरेडी काय कार्बन मिनिमम म्हणजे आता जो सॉरी अल्कोहोलमध्ये अल्काईनमध्ये टाकू शकत होतो अल्किनमध्ये टाकू शकत होतो अल्कोहोलमध्ये आर इज इक्वल टू एच होत नव्हता परंतु या ठिकाणी आर इज इक्वल टू फक्त एच टाकला म्हणजे बघा काय होतंय एच CHO HCHO हे काय याचं पॅरेंट नेम काय असेल म्हणजे किती कार्बन आहे त्याच्यामध्ये एक कार्बन आहे एक कार्बन आहे म्हटल्यानंतर तुम्हाला कशापासून आलंय हे मिथेन पासून आलंय मिथेन पासून आलं म्हणजे काय करायला लागेल ई गेला तुमचा AL झाला मिथॅनल नाव तयार होईल तुमचं मिथॅनल आता आपण आर इज इक्वल टू CH3 जर घेतलं आर इज इक्वल टू CH3 टाकला आरच्या जागेवर CH3 टाकला मी CHO आरच्या जागेवर CH3 उरलेला CHO तुमचा आला ऍक्च्युली तुम्ही टाकताना या ठिकाणी काय केलंय एक कार्बन टाकलेला आहे म्हणजे मिथाईल टाकला आहे परंतु हे या ठिकाणी आल्यावर मिथॅनल होणार नाही कारण या ठिकाणी तुम्ही जर आम्ही मिथाईल टाकलाय मिथॅनलच व्हायला पाहिजे नाही तुम्ही कोण काय टाकलंय ते नेमकं तयार झालेलं
कंपाउंड मध्ये किती कार्बन आहे, या ठिकाणी दोन कार्बन, ऑलरेडी एक कार्बन CH मधला आहे, मग हे बेसिक जो आहे कुठून आलेला आहे, तर बेसिक जो आलेला आहे हा तुमचा इथेन पासून, दोन कार्बन म्हटल्यानंतर कारण नेम इथेन, इथेन आणि इथेन मधला एक ई गेल्यावर हे झालं इथॅनल। या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की इथॅनल काय आहे, मिथॅनल काय आहे। जर आपण या ठिकाणी R इज इक्वल टू CH3 CH2 हा टाकला म्हणजे काय आहे, इथाइल टाकतो, इथाइल तुम्हाला शिकवलेलं आहे इथाइल काय आहे, मिथाइल शिकवलं। CH3 CH2 टाकलेलं आहे तुमच्या R च्या जागेवर, किती कार्बन झाले, 1 2 3 थ्री कार्बन म्हणल्यावर कशापासून आले, थ्री कार्बन म्हणल्यावर प्रोप, पॅरेंट नेम होतं प्रोपेन, त्याचा ई गेलेला आहे, या ठिकाणी आला ए आला। तिसरे एक्झाम्पल पाहू आपण, CH3 CH2 CH2 म्हणजे प्रोपाइल ऍड केलेलं आहे आपण, या ठिकाणी CH3 CH2 CH2 आणि तुमचा हा झाला आर आणि त्याला जोडलाय CHO, कार्बन किती, 1 2 3 4 फोर कार्बन म्हणजे कशापासून आले, ब्युटेन पासून आला आहे, काय करायचंय, ई गेला AL ब्युटॅनल, किती सोपं आहे। अल्डिहाइड जे आहे हे लक्षात ठेवायचं, एकदम सोपं आहे, तुमचा CHO जो आहे CHO आर ला अटॅच असेल, तुमचे टोटल नंबर ऑफ कार्बन मोजायचे, ज्या ठिकाणी या ठिकाणी एकच कार्बन आहे मिथॅनल, या ठिकाणी दोन कार्बन आहे इथॅनल, तीन कार्बन्स आहेत प्रोपेन पासून आलंय प्रोपॅनल, हे तुम्हाला सांगितलेलं आहे ई रिप्लेस, प्रोपेन मधला ई रिप्लेस होऊन ए होतो, त्यामध्ये ब्युटॅनल। अशा पद्धतीने अल्डिहाइड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, एकदम सोपे, घरी प्रॅक्टिस करायची, आणखीन भरपूर प्रॅक्टिस करा, तुमच्या लक्षात येतील, हे प्रॅक्टिस शिवाय होणार नाही, स्क्रीनशॉट मारून घ्या। नेक्स्ट आपण पाहू किटोन, किटोनचा फॉर्म्युला आहे आर सी डबल बॉन्ड ओ आर, ऍक्च्युली आर तुम्हाला पुस्तकामध्ये आर आर दिसेल, मी R1 आणि R2 केले का, याचं कारण की तुमची जमलिंग होऊ नये, आर नुसतं लिहिलं असतं तर आर म्हणजे एकच चालतो, आर आणि R1 हे वेगळे असू शकतात, सेमही असू शकतात वेगळे, म्हणून मी आर आणि R1 आणि R2 असं केलेलं आहे। जर असा फॉर्म्युला असेल, जर असा फॉर्म्युला असेल तर ई रिप्लेस होतो बाय ओ एन ई, बंद पडलं, तर या ठिकाणी तुमचा ई रिप्लेस होतो बाय ओ एन ई। आता आपण एक एक्झाम्पल इथे मी लिहिलेले R1 आणि R2 दोन्ही सेम आहेत, मी CH3 R1 आणि R2 दोन्ही CH3, या ठिकाणी R1 च्या जागी CH3 टाकला, R2 च्या तयार काय होतं बघा, CH3 सी डबल बॉन्ड ओ CH3 हे तयार होतं तुमचं, आणि याला काय म्हणणार आपण, पॅरेंट नेम काय याचं बघा, ओ 1 2 3 तीन कार्बन, मग हे प्रो पेन पासून आलेला आहे, आणि प्रोपेन पासून आल्यानंतर आपल्याला काय करायचं, ई गेला, ई रिप्लेस होऊन काय होतोय ओ एन ई, आणि नाव तयार झालं प्रोपॅनोन। समजलं का तुम्हाला, या ठिकाणी प्रोपॅनोल काय, प्रोपॅनल काय, आणि प्रोपॅनोन, प्रोपॅनोन कसं झालं तयार, प्रोपेनचा जर हा किटोन असेल, किटोन म्हणजे काय, या ठिकाणी R1 R2 जो आहे R1 सी डबल बॉन्ड ओ R2 हे जर असेल असा फॉर्म्युला जरा किटोन म्हटलं जाईल, आणि या ठिकाणी मी एक्झाम्पल दिलेलं आहे की R1 आणि R2 दोन्ही CH3 असेल तर 1 2 3 तीन कार्बन आहे, प्रोपेन पासून आले, ई गेला ओ एन या। दुसरे एक्झाम्पल मी घेतलेले आहे की R1 आणि R2 हे वेगवेगळे घेतले, R1 घेतलाय CH3 आणि R2 घेतलाय इथाइल म्हणजे CH3 CH2, कार्बन किती झाले, 1 2 3 4 किती कार्बन झाले, 4, याला काय म्हणणार आपण, कशापासून आले, ब्युटेन, कशापासून आले, ब्युटेन, आणि काय हे किटोन आहे, तर ई गेला ओ एन ई ब्युटॅनोन। ते अशा पद्धतीने किटोन। आता एक थोडस आणखीन एक एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, ह्या R1 किंवा R2 पैकी एक जर मी H घेतला तर काय होईल,
एच घेतला मी सी एस थ्री डबल बॉन्ड ओ आणि सॉरी सी डबल बॉन्ड ओ सी एस थ्री मी फक्त काय केलं एक आर जो आहे तो एच घेतला तर हे तयार काय होतंय बघा किती कार्बन आहे दोन कार्बन आहे मग इथे काय तयार होईल इथेनोल नाही हे काय बघा हे फॉर्म्युला काय तयार झालेला सी एच थ्री सी एच ओ आहे हे अल्डिहाइड आहे म्हणून किटोन मध्ये दोन्ही आर वन आर टू हे मिनिमम त्याच्यात एक तरी कार्बन पाहिजे कारण या ठिकाणी आर क्यू आर वन किंवा आर टू याच्यामध्ये कमीत कमी एक एच आला तर ते अल्डिहाइड तयार होत आहे दोन्ही ठिकाणी एच आले तर एच सी एच ओ म्हणजे हे मिथॅनॉल मिथॅनॉल आणि हे इथॅनॉल तयार होते मग हे तुमचा आर वन किंवा आर टू मध्ये कमीत कमी एक जर एच आला तर ते किटोन राहत नाही ते अल्डिहाइड तयार होतं त्यामुळे एक फरक जो आहे तुमचा अल्डिहाइड आणि किटोन मधला अल्डिहाइड मधला किटोन मधला आर वन आर टू मधला एकही जर तुमच्या ठिकाणी एच रिप्लेस झाला तर त्याला या ठिकाणी एच गेला तर त्याला अल्डिहाइड म्हणतात डिफरन्स बिटवीन अल्डिहाइड आणि किटोन हाच आहे अल्डिहाइड मधला तो आर तुमचा एच जो आहे हा रिप्लेस होऊन आर झाला एचच्या जागी आर झाला तर त्याला किटोन म्हणतात आणि तुमच्या किटोन मधल्या दोन्ही पैकी एक आर मधला जर एच रिप्लेस झाला कमीत कमी एक तर तो अल्डिहाइड असतो दिस इज द डिफरन्स बिटवीन अल्डिहाइड अँड किटोन हे लक्षात ठेवा स्क्रीनशॉट मारून घ्या आमच्या पॉइंट सिस्टम जी एस पी एस या चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि लाईकही केलेले त्यांचे मी आभार मानतो ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल आत्तापर्यंत त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा